अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे। राष्ट्रवादीच्या नसिबा तडवी यांची सरपंचपदी तर वैशाली पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या डी के पाटील यांच्या गावच्या ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत स्थापनेपासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कायम असल्याने 40 वर्षांची परंपरा कायम राहिली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर केशव पाटील यांच्या पुढाकाराने येथे आज महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम राहिले असून ग्रामपंचायतीच्या एकूण 17 जागांपैकी 14 जागा महाविकास आघाडीच्या तर 3 जागा भाजपा पक्षाच्या निवडून आल्या आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।